बोलत जाणार नाही. तुम्हाला सगळ्यांना माहितीये, तुम्हाला अपेक्षा होती, मलाही होती, सगळ्यांना होती, लोकसेवेला तुतारी वाजली, आता मग मागच्या लिखले पेटावी ही आपली सगळ्यांची भावना होती. राज्यामध्ये युतीचं आघाडीचं सरकार आहे, आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत, युतीमध्ये 3 पक्ष आहेत. मागच्या 15 दिवसापासून जसे फॉर्म भरायला सुरुवात झाली तेव्हापासून आपण सगळ्यांनी सगळं पाहिलंय, टीव्हीला बघतोय, सोशल मीडियात बघतोय, पेपरला वाचतोय, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक मतदारसंघात, प्रत्येक पक्षात या सगळ्या गुरगुरी चालू आहेत. आपल्याला या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणायचंय. शेवटी शिवसेना हा पक्ष शिस्तीचा आहे, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिली शिस्त, आजपर्यंत मी स्वतः पाळलेली आहे. पक्षामध्ये चढ उतार आले, कमी जास्त झालं, पण प्रामाणिकपणाने शिवसेनेबरोबर राहिलो, संघटनेबरोबर राहिलो. आणि तीच गोष्ट आज देखील मी करण्याचा निर्णय घेतलाय. त्याच्या मागची कारण तुम्हाला माहीत असतील, या तालुक्यामध्ये शिवसेनेचं प्रचंड मतदान आहे, केडर बेस संघटना आहे, सगळं आपल्याला मान्य आहे. पण वाटाघाटीमध्ये या तालुक्यातला विद्यमान आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा, त्यामुळे ती जागा त्यांना झालं साहजिक आहे. हे झालं आपल्या फक्त, पण जिथे शिवसेनेचे 56 आमदार आहेत तिथे देखील शिवसेनेला ती जागा गेलेली आहे. वाटाघाटीमध्ये झालं असेल, आपली भावना असतं काही गैर नाही, तुमची भावना आहे. मला का आमदार व्हावं वाटत नाही का? तुम्हाला तुमचा नेता आमदार व्हावं हे वाटतंय? मला स्वतःला ती भावना नाही का? 100% ती भावना आहे. परंतु तडजोडीच्या राजकारणामध्ये कधी कधी आपल्याला 2 पावलं मागे यावं लागतं, आणि हा निर्णय अगदी अण्णांनी सांगितल्याप्रमाणे कडू औषध आहे. तर ते तुम्हाला जर तुमची तब्येत, तुमची प्रकृती चांगली करायची असेल तर ते कडू औषध आपल्याला घ्यावं लागतं, पिवावं लागतं. त्या पद्धतीने आपल्याला हा निर्णय घेता येतोय. मी तुम्हाला मागचं फार सांगणार नाही, तुमची सगळ्यांची भावना लक्षात आहे. खासदार की त्यांच्याकडे, आमदार की त्यांच्याकडे. काल सचिन बावा यार आले होते चिंचवडमधली मीटिंग, जिल्हा प्रमुख अण्णा, आम्ही सगळ्यांनी रिक्वेस्ट केली. खरं तर शिवसेनेमध्ये आधीच चालतो, ते म्हणले असते यायचं तर या नाही, मीटिंगला येऊ पण नका. त्यांनी मान्य केलं, आपल्या सगळ्यांच्या भावना समजावून घेतल्या. सगळी मंडळी तिथे होती, काही शब्द दिले की जिल्ह्यामध्ये महामंडळाचं जे काही प्रमुख पद असेल तर ते निश्चितपणानं तुमच्या तालुक्याला दिलं जाईल. नंतर शंका भाऊंनीच घेतली की परत मग तुमची 2-4 नावं येतील. त्याच्यात सगळ्यांनी हा माझा आणि आपल्या सगळ्यांचा मोठेपणा, की सगळे जे प्रमुख आमचे उपतालुका प्रमुख किंवा नेते सगळे होते, या सगळ्यांनी क्लिअर कट सांगितलं की जे काही द्यायचंय पक्षाच्या वतीनं असेल, आघाडीच्या वतीनं असेल, ते आमच्या वतीनं सगळ्यात पहिलं माऊलींना द्या, त्याच्यानंतर बाकीचं. अशी एकी सगळ्यांनी दाखवली. हा झाला तो भाग. दुसरा भाग, या पुढच्या काळामध्ये संघटना एक ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र राहणं गरजेचं आहे. आता लगेचच विधानसभेची निवडणूक झाली, 4-2 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका यांच्या निवडणूक घ्यायला, त्याच्यानंतर भाऊंच्या नेतृत्वाखाली, भाऊंच्या आदेशाने खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, सत्य शिंदादा, आम्ही सगळेजण बसलो होतो. त्याच्यात आपण मागणी केली की बाबा जिल्हा परिषदेमध्ये आम्हाला न्यायाने न्याय मिळावा. आता अन्याय आमच्यावर अन्याय झालेला आहे. जिल्हा परिषदेमध्ये अधिकच्या जागा, म्हणजे 8 असतील तर आम्हाला 5 मिळाव्यात. पंचायत समितीमध्ये साऊथ होती आमचा व्हावा, नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचाच विचार व्हावा, दुसरा आम्हाला चालणार नाही. उद्याची बाजार समिती असेल, कारखान्यावरती आमच्या संचालक घेतले जावे. ज्या काही शासकीय समित्या नवीन सरकार गठीत झाल्यानंतर तालुका पातळीवरच्या काही शासकीय समित्या असतात त्याच्यामध्ये आम्हाला समान वाटा. अर्थात जर 10 पदं असतील तर त्यातली 5 ही शिवसेनेलाच मिळावी, शिवसैनिकाला मिळावी. जिल्हास्तरीय काही कमिट्या असतील, समित्या असतील, त्याच्यामध्ये देखील शिवसेनेला झुकतं माप मिळावं. अशा प्रकारचं सगळं कागदावर देखील घेतलंय. आणि म्हणून मला वाटतं एक्साईट होऊन चालणार नाही. मी तुम्हाला मगाशी आमच्या गावामध्ये उदाहरण दिलं, आदरणीय या राज्याचे नेते आज ते आपल्यात नाहीत, स्वर्गीय विलासरावजी देशमुख खूप काळ मुख्यमंत्री राहिले, त्यांच्यामध्ये आपल्यापेक्षा जास्त उद्विग्नता आलेली होती. तिथं उभं राहून त्यांना पाडण्याचं काम केलेलं होतं. इतके उद्विग्न झाले होते की मातोश्रीवर जाऊन विधान परिषदेसाठी शिवसेनेने त्यांना रिकमेंडेशन द्यावं अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनात, म्हणजे त्यावेळेला सोशल मीडिया इतका नव्हता, पण वर्तमानपत्रातून, टीव्हीच्या माध्यमातून त्या बातम्या झळकल्या. पण त्यांनी थांबले, खूप शांततेने विचार केला. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे किंवा मातोश्रीकडे गेले नाही. नंतर काँग्रेसची सत्ता आली, काँग्रेसची राजवट अशी आली की सगळ्यात जास्त रेकॉर्ड ब्रेक मुख्यमंत्री राहण्याचं रेकॉर्ड हे आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या नावावर झालं. ते का झालं? त्यांनी शांततेत विचार केला,
राजकारणात भावनिक होऊन चालत नाही, व्यवहाराने ते गेले, किंबहुना आलेल्या परिस्थितीला ते पुढे गेले. आज माझ्या कुटुंबात घरामध्ये वातावरण प्रचंड विचित्र झाले. मगाशी आता गावामध्ये आमचे सगळे गावकरी, माझं गाव छोटे पण सगळ्यांनी एक कुटुंब म्हणून पुढे येण्याची जबाबदारी घेतली. आज सगळ्यांचा होणार तोच होता की काही करून आपल्याला लढायचे, असा अगतिकपणा करून चालणार नाही. माझ्या गाव हे केवळ माझं कुटुंब नाही, तर ही शिवसेना हा तालुका हे माझं कुटुंब आहे, हे या पूर्व काळामध्ये मी मानलेले आहे. आणि आजही तीच भावना कायम ठेवून मी पुढे जायचा विचार करतोय. भावना सगळ्यांच्या आहेत, मलाही त्या भावना कळतायत. तुम्ही सगळ्यांनी इतकं प्रेम केलंय अण्णा मागच्या 1.5-2 महिन्यापासून, म्हणजे इतकं सगळ्यांनी मेहनत घेतली. आमच्या गावची असतील, मालची खोडद असेल, तीव्र असेल, सगळी मंडळी 2-2, 4-4 गाडी घेऊन पाहुण्या रावणाकडे जातो. तुम्हाला सगळं माहिती, तुम्ही सांगण्याची गरज नाही. तुषार सारखा माझा सहकारी काही संबंध नाही, खरं तर राहुल माझा जवळचा मित्र. तुषार सोशल मीडियात काम करतो, त्याचा केंद्र आहे, तो आला स्वतः त्यांनी सगळी सिस्टम लावली. हे आतापर्यंत माझ्या फोन केला नाही, सगळे जे काय पोरांचे पगार आहेत हे सगळे त्याने केले. इथून पुढची सगळी जबाबदारी मी घेतो, मला सगळं मला मान्य येते. काही सुटी आपण पक्ष संघटित राहतो, शिवसेना ही शेतकरीची संघटना आहे. आजपर्यंत आपण काम केले आणि त्याच्या बरोबर राहणार आपल्याला गरजेचे. उद्या काय होईल मला माहित नाही. सगळ्यांच्या मनात विचार येतात, महाविकास आघाडी नाही राहणार. तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मी मगाशी गावातही सांगितलं, जीवनजीन सारखा आमचा तरुण सहकारी, त्याला खूप चांगलं भवितव्य होत. मंगेश अण्णा सारखा आमचा सहकारी एक म्हातारी पडला. जीवनसेनेला सभापती व्हायची संधी आली, फक्त 2 दिवस तो अशा त्यांच्या प्रचारात गेला, पण त्या संघटनेने त्याला ती संधी जीवनसेनेला मिळू दिली नाही. काही निर्णय कसे होतात, युवासेन सारखा चांगला सहकारी, तरुण सहकारी, सुशिक्षित सहकारी, त्याला सभापती पद घेता आलं नाही. कारण का, तर फक्त 2 दिवस तो संघटनेचा विचार सोडून बाजूला गेला. तोच रमेश कुडे सारखा, तो पंचायत समिती सदस्य होऊन आमच्या गावातून आम्हाला वाटलं नव्हतं, पण संधी मिळाली. रमेश भाऊ पंचायत समिती सदस्य झाले, ज्यावेळेला सूत्र काही बिघडली, राजकारण खराब झालं, वातावरण बिघडलं, रमेश भाऊ उपसभापती पदाची संधी मिळाली. तो थांबला, प्रामाणिकपणे राहिला. जीवन शेटची थोडी म्हणत आली, अण्णा त्याला म्हणत होते जीवन तू काही इकडे म्हणतो. त्याला काही प्रेमामुळं काही गोष्टींमुळं ते गेले, पण आज त्यांना ते मुकावं लागलं. राजकारणामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात. आजचे राजकारण उद्या नाही, उद्याचं पर्वण आहे. आपण थांबलो तर निश्चितपणे काही चांगल्या गोष्टी घडतील. मागे पंचायत बाजार समितीची निवडणूक झाली, सारी मंडळी जी सोड मेहनत केली, प्रचंड मेहनत केली. आज तालुक्यामध्ये विद्यमान सभापतीचे 20 वर्ष सत्तेत येताना त्याच्या विरुद्ध आपण होतो. अतुल मेंढके हे या तालुक्याचे आमदार आहेत, सत्तेच्या विरुद्ध आपण गेलो, बाजार समिती लढलो. कधी नाही ते आपल्याला बाजार समितीमध्ये 2 नंबरची माऊली खंडाळे, की माऊली खंडाळ्याचं क्रेडिट नाही, सगळ्या संघटनेचं, या सगळ्या आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचं, तुमच्या सगळ्यांचं ध्येय आहे. ही गोष्ट पुन्हा येऊ शकते. शरद पवार साहेबांसारखा द्रष्टा देतात, तुम्ही म्हणते आज 5 वर्ष तुमचं वय काय, अजिबात डोक्यात घेऊ नका. आज 90 वर्षाचे शरद पवार साहेब सगळ्यांना दमवतायत, थकवतायत. त्याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही जर समाजामध्ये राहिलात, ही जी पब्लिकची नाळ आहे, जनतेची नाळ आहे, कार्यकर्त्यांची नाळ आहे, ती तुटू न देता आपण जर प्रामाणिकपणाने राहिलो, तर निश्चितपणाने संधी तुमच्या दार पडते. हो, याची मला जाणीव आहे की आज संधी आली होती. तुम्हाला काय वाटते, 6 उमेदवार आहेत, 7 उमेदवार आहेत, पण इतका हलक्यात घेऊन चालत नाही. आढावा आपण घेतला होता, प्रत्येक जिल्हा परिषद गटनिहाय कार्यकर्त्यांना संधी होती, त्यांनी आपापली मतं व्यक्त केली. त्याच्यामध्ये आपण काय वाढू शकू हेही पाहिलं, पण विजयाच्या जवळ जाताना आपल्याला अडचणी येत आहेत. त्या अडचणी त्या आहेत मताच्या, पण त्याच्या पलीकडे जाऊन संघटना तोडून तुम्हाला पुढे जायचंय. उद्या सत्तेमध्ये माऊली खंडाळे कदाचित अपक्ष राहून उभे राहतील, निवडून येतील, पडतील हा भाग बाजूला. पण ज्यांनी ज्यांनी ही संघटना मागच्या 35-40 वर्षापासून या धुनर तालुक्यामध्ये संघटना वाढवण्याचं काम केलंय, आज ज्यांना अपेक्षा आहेत, एखादा कार्यकर्ता नवीन असतो तो सरपंच होऊ शकतो, कुणी पंचायत सदस्य होऊ शकतो, कुणी जिल्हा परिषद त्याला संधी मिळू शकते, कोणाला उद्या जर सरकार आलं तर त्याच्यामध्ये शासकीय काही समिती आहेत, त्याची तुम्हाला माहिती आहे. मागच्या समितीची आपल्याला विचारणा झाली, मी नावं दिली, काहींची नियुक्त्या पण झाल्या, पण दुर्दैवाने आपलं सरकार गेलं, वेळ मिळाला नाही. मी जिल्हा नियोजनवरती मला संधी मिळाली, अशा अनेक संधी आहेत. केवळ एक माऊली खंडाळे आमदारकीला उभा राहिला, निवडून आला पडला, ही बाब सोडून द्या. निवडून आला तरी आनंद, पडला तरी दुःख नाही. पण या सगळ्या गोष्टीमध्ये जो कार्यकर्ता
गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेची संघटना वाढावी ती बांधावी तिची ताकद वाढावी म्हणून मेहनत करतोय. अनेक जण आपल्यात गेले आले गेले आले गेले त्यांनी काय फार फरक पडला नाही, पण हे शिवसेनेचं शिवसैनिकांचं मूळ जागेवर राहिलं आणि त्यांनी प्रामाणिकपणाने काम केलं. ती संघटना आपल्याला तुटू द्यायची नाही, ती दुबळी होऊ द्यायची नाही. पुढच्या काळामध्ये काही करून आपल्याला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मागच्या मी सांगतो ते दुःख काय असेल. प्रसन्नांना मग सांगत होती बाजार समितीला ते पडले, आपण आपल्या गावामध्ये निवडणुका लढवतो, ग्रामपंचायत असेल कोणते असतील, प्रचंड मेहनतीने त्याचा उद्रेक होतो, रडतात कार्यकर्ते. तीच भूमिका आज येते. मंगेशांना एक मतारी पडलं, मी खुर्च्या मोडल्या होत्या आतमध्ये. ती भूमिका का? कार्यकर्ता प्रेम करतो, संघटनेवर करतो, कार्यकर्त्यावर करतो, आपल्या नेत्यावर करतो. तुमच्या भावनांशी मी अजिबात असहमत नाही. तुमचं रडण, तुमचं रडणं, तुमचे दुःख सगळं कळतंय मला, पण आपल्याला सावरलं पाहिजे. इथून पुढे काही करून राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली पाहिजे. सत्यशील दादा सारखा कार्यकर्ता रात्री आम्ही त्याच्याशी बोललो, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तुमच्या सगळ्या भावनांची कदर करून मी तुमच्या सोबत आहे. एखादं कमी जास्त झालं तरी ती माझी तयारी. इतकं प्रांजळपणाने त्यांनी कबुली दिली. आता ते आले खरं तर माझी विनंती आहे, मी त्यांना इथं बोलावलं, दाटसाने सांगतो तुम्हाला माझी विनंती हात जोडून आहे. या पूर्व काळामध्ये राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची अटॅचमेंट कधी नव्हती आला, पण शिवसेनेची आणि काँग्रेसची कायम डीएनए आपल्या एक राहिले. आता मी सोपान शेठ असतील, सत्यशील दादा असतील, कायम आपले अटॅचमेंट चांगली राहिलेली. माझी भूमिका आहे, कार्यकर्ते म्हणताय अजिबात डोक्यात नाही. मी तालुका प्रमुख म्हणून सांगतो, माझी सगळ्यांना विनंती आहे, आपल्याला सगळ्यांना काही झालं तरी महाविकास आघाडी बरोबरच राहावं लागणार आहे. मी काय म्हणतो, आपलं भविष्य आम्ही आपलं भवितव्य त्याच्यात घडलं. शेठसारखा फाटका कार्यकर्ता, उत्तम बाबा सारखा फाटका कार्यकर्ता, राहुल सारखा, मंगेश अण्णा सारखा किती वर्ष यांनी संघटनेची कामं केली. काय त्यांना संघटना देऊ शकली, काय न्याय देऊ शकला. एखादी सरकारची समिती आली एसईओ सुद्धा आपण देऊ शकलो नाही. कुटुंबातला एखादा कार्यकर्ता जेव्हा एसईओ होईल त्याला विशेष काय पद मिळेल, तो दिमागाने सांगेल का हो मी शिवसैनिक आहे, पण मला शिवसेनेने न्याय दिला, मला महाविकास आघाडीने न्याय दिला, ते आता मिळण्याची आपल्याला संधी आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. मी सत्यशील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आलेले त्यांना बोलवतो, वाडा वाडा कोणाला चालणार नाही, नाही मी एखाद्याच्या कानामागे देखील जाणार. हा जिल्हा प्रमुख बोलती नाही, जिल्हा प्रमुख बोलू द्या, पण मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. मी माझा निर्णय घेतलाय, कुणीही यांना कोणालाही दोष द्यायचं कारण नाही. मी संघटनेसाठी माझा निर्णय घेतलाय, शिवसेना माझं कुटुंब आहे त्यांच्यासाठी माझा निर्णय घेतलाय, आपल्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांसाठी मी निर्णय घेतलाय. याच्यात कोणाचा यांचा दोष नाही, उलट तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो हे सगळे एकवटले म्हणून आज आपल्याला किंमत आहे. जर यांच्या सगळ्यांमुळे माऊलीनं फॉर्म भरला नसता तर कदाचित पक्षाने आपल्याला विचारलं नसतं आणि महाविकास आघाडीने विचारलं नसतं. डॉक्टर कोले हे खासदार आहेत, त्यांच्याकडून काय करून घ्यायची, कोणती कामं करून घ्यायची ते आपण त्यांच्या याच्यावरती बसून काम करून घेऊ. उद्या सत्यशील दादा आमदार होतील, त्यावेळेला देखील सगळ्यात मोठी जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची असणार आहे, आपल्याच सगळ्यात शिहाचा वाटा त्याच्यात असणार आहे, आणि त्यावेळेला अधिकारवाणीनं आपल्याला काम करून घेता येतील याच्यासाठी माझी विनंती आहे. कृपा करून कुणी चुकीचं वागू नका. जे काही घडलंय ते केवळ माऊली खंडागळ्यामुळे घडलंय, कोणाचा याच्यामध्ये दोष नाही. उलट मी परत तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने आपली मार्गक्रमण झाली मागच्या 8-15 दिवसात महिन्याभरामध्ये बाबा परदेशी सारखा माणूस आता राजकारणाच्या बाहेर गेला होता, अण्णा सारखा माणूस कंटाळलेला होता, आणि त्यांनी शेवटी निर्णय घेतला की माऊली तुमच्यासाठी मी आहे, तुम्ही असाल तर मी आहे. अगदी काल परवापर्यंत देखील ते यायला मागत नव्हते, पण मी बाबांनी आम्ही विनंती केली की अण्णा तुम्हाला लीड करावं लागेल, आणि त्याच्यामुळे खरं तर मी अशा भिकारा लोकांना दिसत नाही. नाही नेते म्हणजे बघा, आज मी त्या दिवशी देखील सांगितलं होतं आज असं होऊ शकतं जे आहे ना की तुम्ही सिंधे घाटात जाणे घेऊन जाणार सांगतो ना. मला तेच सांगायचं आता, मला तुम्हाला विनंती करायची, आज मी लढलो तरी आरोप आहे, माघार घेतली तरी आरोप आहे. मी अशा भिकार आरोपांना कोणाच्या घाबरत नाही. त्याच्यावर एकच आहे, हत्तीचे रे बाजार कुत्ते भोके हजार. मी या सगळ्या गोष्टी सहन केलेल्या आहेत, आम्ही सगळ्यांनी सहन केलं, मी असं काही नाही आम्ही सगळ्यांनी सहन केलं. काहींचं म्हणणं हे आता पैसे घेतलेच आरोप आहे. या भिकार आरोपांना मी कधी भीक घातलेली नाही, पुढे घालणार नाही. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल संघटना कुठली, त्यावेळेला देखील खूप आमिष होती ना या माऊली खंडगळ्याला. मी तर तालुका प्रमुख होतो, तुमच्या सगळ्यांच्या सोबतीनं थांबलो राहिलो, सगळ्यांच्या बरोबर एकदा काम केलं, त्याच्यामुळं काय आरोप होईल. या आरोपाला आपण भीक घालण्याचं काय कारण आहे, तुम्हाला आपलं नाणं खंकणीत आहे, तुम्हाला खात्री आहे. पैसे कमवायचे असते तर आपण कधीच कमवले असते, तो आमचा विषय नव्हता नाही. त्यामुळे किरकोळ आरोपाला आपण भीक घालण्याचं कारण नाही. माझी सगळ्यांना आपल्याला विनंती आहे, आपण थोडेसे कदाचित नाराज असाल, ती नाराजी माझ्यावर काढा, पण पक्ष संघटनेचा आदेश म्हणून काल सचिन भाऊंनी स्पष्टपणे सांगितले
आज देखील वरून फोन आहे, माऊली तुझा चांगला सन्मान केला जाईल, माझा माऊलींचा सन्मान नको, मला माझ्या शिवसैनिकाचा सन्मान पाहिजे. आपण सगळे जण या पूर्व काळात देखील एकीनं राहिलोय. वडिलांना मी परत परत सांगेन, खूप छोटं गाव आहे माझ्या बांधवडी, 3000 लोक तिथे बाबाचे, तुम्ही सगळ्यांनी ताकद दिली म्हणून करत आलो, नाहीतर छोट्या गावांना इतकं मोठे पण मिळलं तर तुमच्या सगळ्यांमुळे, तुमच्या सगळ्या नेत्यांचे देखील मी आभार मानतो. कार्यकर्ते मी खूप मेहनत केली, परत परत सांगतो, तुमच्या सगळ्यांचे खूप आभार आहेत. माझ्या चांदण्याचे जोडे जरी केले ना तर भेटणार नाहीये. अण्णा काल आमच्या पिंटू शेट्टी आई बापांना सांगून सर्च काढला, एक कोटीचं प्रकल्पाची तयारी केली. तुषार त्याने आता जमीन घेतली, लगेच विकायला काढली. हे सगळ्यांच्या नशिबीत असत, माझ्या नशिबी आलं. तुमच्या सगळ्यांचा खूप आभार आहे. या गोष्टी खूप अवघड येतात, लोक पैसे मिळतील म्हणून राजकारणात येतात, किंवा माझा नेता उभा राहतोय, माझा नेता उभा राहतोय निवडणुकीला, मला त्याच्याकडून खर्चायला पैसे मिळतील म्हणून येतो. पण या पोरांनी माझ्या मनात विचारलं नाहीत, असे सर्च काढला, मॉर्गेज साठी पत्र तयार केले, कोणीची प्रचंड 50-50 लाखाची, ज्याची ज्याची जेवढी जेवढी शक्ती असेल त्यांनी त्यांनी तेवढी ताकद द्यायचं काम केलं. तुम्ही आठू नका, म्हणजे आम्ही 2 कोटी रुपये करतो. मला याचं खूप दुःख आहे की ज्या मित्रांनी माझ्यासाठी केलं त्यांचे मी खरं मनापासून आभार मानतो. खूप जणांनी त्या दिवशी मेळाव्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिले 30-40 लाख रुपये जमले. माझ्या बहिणींनी काल मला सांगितलं, आम्ही 2 कोटी रुपये जमा करतो, चौघी बहिणी आहेत, तू माघार येऊ नको. पण काही पक्ष शिस्त आहे, मी संघटनेला शिस्तीचा कार्यकर्ता आहे, म्हणून माझी विनंती आहे, भावनांना आवर घालून आपण पक्षाबरोबर राहूया, महाविकास आघाडी बरोबर राहूया. आता कुणी काय बोलायचं, तालुका प्रमुख म्हणून निर्णय घेतलाय महाविकास आघाडी सोबत जायचा, तुमच्या सोबत बाकीचे नेते महाविकास आघाडीचं काम करणार का? तुम्ही आता मी सांगितलं, तुम्ही डुप्प बसा. वास्तव तुमच्या पुढे ठेवले, जी आहे परिस्थितीची ठेवली, आपल्याला भावनिक होऊन चालणार नाही. माझी आपल्याला विनंती आहे, त्यांना मी इकडे बोलवतोय, ते त्यांच्या भावना प्रकट करतील. वाढवताना तुम्ही करू नका हा निर्णय. तालुका प्रमुख म्हणून मी सगळ्यांशी बांधील आहे. मी पुन्हा एकदा सगळ्यांचे गाईडपणाने आभार मानतो, पुन्हा व्यक्त करतो. या पुढच्या काळात देखील आपण सगळे जण सोहळा या पुढे मी ज्येष्ठ आहे, माझ्या एकाच वय चालू आहे. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.